नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जिल्हा परिषद भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील, तसेच महाराष्ट्रामधील सरसेवेच्या ज्या काही परीक्षा होतात त्या तुम्हाला त्या सर्व परीक्षांची माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी गरजेचं आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करणं, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती वेळेवर मिळेल। सुरुवात करू आजच्या व्हिडिओला। जिल्हा परिषद भरती परीक्षाची माहिती पाहण्यापूर्वी या ठिकाणी आपण जिल्हा परिषद भरतीसाठी उपयुक्त असणारं के सागर पब्लिकेशन यांचं पुस्तक तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात। हे पुस्तक तुम्हाला लेखी परीक्षेसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। जिल्हा परिषद भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक नावाने के सागर पब्लिकेशन यांचं IBPS स्पेशल हे पुस्तक आहे। IBPS पॅटर्नवर बनवण्यात आलेलं जिल्हा परिषद लेखी परीक्षेसाठी 100% उपयुक्त असणारं या पुस्तकामध्ये समाविष्ट घटक मराठी, इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी, अंकगणित आणि सामान्य ज्ञान। जिल्हा परिषदेचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला या सर्व विषयासाठी सेपरेट पुस्तक घेण्याची गरज नाही। के सागर पब्लिकेशनचं IBPS स्पेशल जिल्हा परिषद भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक नावाने असणारे हे पुस्तक खरेदी करा आणि जिल्हा परिषद भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये यश मिळवा अशा प्रकारचं पुस्तक आहे। या पुस्तकाच्या मदतीने नक्कीच तुमचा अभ्यास जो आहे तो कव्हर होणार आहे। हे पुस्तक खरेदी करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे, अगदी घरी बसल्या तुम्हाला हे पुस्तक मिळणार आहे, त्यामुळे खरेदी करा। तर पहा, जिल्हा परिषदेची नोकर भरती स्थगित करण्यात आलेली आहे आणि उमेदवारांमध्ये संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे। 13 संवर्गाची परीक्षा अजूनही बाकी आहे, प्रतीक्षा आहे विद्यार्थ्यांना पुढील वेळापत्रकाची। या संदर्भात नेमकी काय माहिती आहे तर यामध्ये पहा, बहुप्रतीक्षित असणाऱ्या किंवा बहुचर्चित असणाऱ्या जिल्हा परिषदेची जी भरती आहे तर या भरती संदर्भात जिल्हा परिषदेची नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती। 6 संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा देखील झाल्या होत्या, असे असताना अचानक ही प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याने आता उर्वरित संवर्गाच्या परीक्षा होणार की नाही, तसेच संपूर्ण जिल्हा परिषद नोकर भरतीस रद्द होणार यासारखे प्रश्न उमेदवारांना पडू लागले असून त्यांच्यामध्ये जो संभ्रम आहे तो निर्माण झालेला आहे। याबाबत जिल्हा परिषदेने केवळ परीक्षा स्थगित केल्याचे म्हटले आहे, पण का व कशासाठी ते कारण न सांगितल्याने सध्या यामध्ये उलटसुलट चर्चा जी आहे ती सुरू आहे। जिल्हा परिषदेत एकूण 19 संवर्गातील 937 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली होती, त्यासाठी 44,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर तब्बल महिन्याभरात ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले, तरी तेही टप्प्याटप्प्याने करण्यात आले होते। आता खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया सुरू असल्याचे उमेदवारांना वाटले। 7 ऑक्टोबरपासून ही परीक्षा प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली। पहिल्याच टप्प्यात दिनांक 7 ते 11 अशा 4 दिवसांचे वेळापत्रक जाहीर झाले। यात केवळ 8 संवर्गातील परीक्षा झाली, तोपर्यंत पुढील वेळापत्रक जाहीर झालेले नव्हती। अखेर दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच 15 ते 23 ऑक्टोबरपर्यंतचे वेळापत्रक कंपनीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केले। यातील 17 ऑक्टोबरपर्यंत पेपर झाले, परंतु अचानक पुढील परीक्षा रद्द होत असल्याने कंपनीने कळवले, त्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि दिनांक 18 ते 23 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा तुर्तास स्थगित करण्यात आली होती। शिवाय जिल्हा परिषदेच्या लिंकवरून पुढील परीक्षेचे प्रवेशपत्रही डाउनलोड होत नाहीत, प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंकच बंद करण्यात आली असल्याने राज्यात सर्व जिल्हा परिषदेतील पुढील पदांची परीक्षा तुर्तास स्थगित झाली आहे। आत्तापर्यंत केवळ 6 संवर्गातील परीक्षा झाली आहे, अजून 13 संवर्गाची म्हणजेच 70% भरती बाकी आहे। यात मुख्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका अशा मोठ्या पदांचा संवर्ग बाकी आहेत, त्यामुळे संपूर्ण भरती होण्यास अजून किती दिवस लागणार याची धास्ती अर्ज केलेल्या उमेदवारांना लागली आहे। जिल्हा परिषदेच्या
भरतीचे ग्रहण काही सुटता सुटत नाही। दुसऱ्यांदा परीक्षेचे वेळापत्रक रद्द झाल्याचे इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी त्यामध्ये नक्कीच त्यांच्यामध्ये गोंधळ जो आहे तो उडालेला आहे। आणि नियोजन परीक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून पुढील वेळापत्रक प्राप्त होताच कळवले जाईल असेही यामध्ये स्पष्ट केलेले आहे जिल्हा परिषदेच्या मार्फत। जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ही जी भरती प्रक्रिया आहे सुरू होईल तेव्हा वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात येईल। वेळापत्रकासंदर्भात परीक्षेसंदर्भात पुढील जी माहिती असेल ती प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेली आहे। तर जिल्हा परिषदेची जी भरती आहे ती रखडलेली भरती कुठेतरी सुरू होताना दिसत होती परंतु ती पुन्हा एकदा स्थगित झालेली आहे। या भरतीला 2019 आपण म्हणू शकतो की मुहूर्त नाही। 2023 ही भरती प्रक्रिया सुरू झाली होती। काही पदांसाठी परीक्षा देखील झालेल्या आहेत परंतु मध्येच परीक्षा बंद झालेल्या आहेत। नेमकं कारण काय आहे कंपनीने ते स्पष्ट केलेलं नाही आणि त्यामुळेच साहजिकच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होणं त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणं हे रास्ता आहे। त्यांचे अनेक प्रश्न आहे। जिल्हा परिषदेची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द होईल का, बाकीच्या जे पदं आहेत किंवा जे संवर्ग आहेत त्याची परीक्षा होईल का, हे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आणि या प्रश्नांचं उत्तर देणं IBPS कंपनीकडून बंधनकारक असणं गरजेचं आहे कारण विद्यार्थी गोंधळलेले आहेत। तर जिल्हा परिषदेच्या भरतीसंदर्भात पुढील जी काही माहिती असेल ती जाणून घ्यायची असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुम्ही आत्तापर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या। तर पहा हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे। सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि टेलिग्रामवरती तुम्हाला दररोजच्या चालू घडामोडी परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती मिळत असते त्यामुळे नक्कीच तुम्हाला टेलिग्रामचा फायदा होणार आहे। टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। पुन्हा एकदा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।